चांदवड देवळा विधानसभेचे आमदार राहुल आहेर यांनी घेतली माघार. चांदवड तालुक्यातील भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आगामी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी माघार घेत असून आपले भाऊ केदारनाना भाजपा जिल्हाध्यक्ष यांना देत आहे. तसेच मीही माघार माझ्या भाऊ केदारनाना आहेर यांना मिळावी व चांदवड देवळा विधानसभेच्या जागेवर त्यांना मिळावी असं पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे केदारनाना आहेर यांनी सांगितले की माझ्या भावानं माझ्यासाठी मोठेपण दाखवलं आहे असं सांगण्यात आलंय. महाराष्ट्राच्या विधानसभेला आता रणधुमाळी सुरू झालेली आहे. मागच्या 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्राची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आता प्रत्येक मतदारसंघामध्ये या विधानसभेच्या दृष्टिकोनातनं वातावरण तापायला लागलंय. आपल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातही मागच्या काही दिवसापासून प्रत्येक उमेदवार, प्रत्येक आपल्या पक्षाकडे असेल, आपल्या महायुतीकडे असेल, महाविकास आघाडीकडे असेल किंवा इतरही पक्षाकडे असेल, या पद्धतीने त्यांची चाचपणी असेल किंवा उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना मागच्या 1-2 महिने लोकसभेनंतर खऱ्या अर्थाने जेव्हा विधानसभेची चाहूल लागली तेव्हापासून आपल्या मतदारसंघामध्येही अनेक इच्छुकांनी ह्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा, अपेक्षा, आकांक्षा राहते की आपल्याला जर संधी मिळाली तर आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवण्याची इथे एक आपल्याला संधी मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातनं मागच्या 1-2 महिन्यापासून एक आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम होता की नक्की दादा उमेदवारी करणार का नाना उमेदवारी करणार. आणि आता इलेक्शन जवळ येत असताना प्रत्येकाच्या मतदाराच्या असतील, आपल्या नेत्याच्या असतील, आपल्या कार्यकर्त्यांच्या असतील, हा संभ्रम मोठ्या प्रमाणामध्ये बळावत चाललेला आहे आणि ह्या संभ्रमामधनं आपण कुठेतरी बाहेर यायला पाहिजे, या संभ्रमाचा कुठेतरी अंत करायला पाहिजे आणि आपल्याला पुढच्या दृष्टीने कामकाजाला लागायला पाहिजे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आपली सर्वांची बोलवलेली आहे. मागच्या काही दिवसापासून मध्ये आणि नानामध्ये 15-20 दिवसापासून चर्चा सुरू होती आणि ही चर्चा सुरू होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपण पर्याय देत असताना सर्व भाऊम किंवा सर्वानुमते आपल्या आपल्यामध्ये विचार करून, विचार विमर्श करून त्याच्यामध्ये कुठेतरी भूमिका घ्यायला पाहिजे. पण ही भूमिका घेत असताना शेवटी पक्षाचा कौल घेणं हे पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मागचे 15-20 दिवस आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला भेटत होतो आणि याच्यामध्ये माझी भूमिका ही कायमच पहिले महायुतीचा आपला उमेदवार इथं विजयी झाला पाहिजे. आपली भारतीय जनता पक्षाची जी शिकवण आहे की पहिले राष्ट्र, मग पक्ष आणि मग आपण स्वयं, आणि याच्यामुळे खाली जेव्हा संभ्रम आणि खाली वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये दूषित होत असताना की पक्षाकडे ही मागणी केली की बाबा आम्हाला वरिष्ठांनी एकदा दोनदा आम्ही त्यांना भेटल्यानंतरही वरिष्ठांकडनं आम्हाला सिग्नल मिळत नव्हता, पण पक्षाचं हित आपल्या मतदारसंघाला आमच्या परिवारामध्येही चर्चा झाली. मागच्या 2 वेळेस मी इथं प्रतिनिधित्व करत असताना नानाने पण तिथे मोठं मन केलं होतं आणि यावेळेस विधानसभेला उमेदवारी करत असताना मी पक्षाला विनंती केली की मला उमेदवारी यावेळेस न करू देण्याची पक्षाने मुभा द्यावी आणि मी केदारनानाच्या नावाची तिथं पक्षाकडे शिफारस केली. पण ह्या पक्षामध्ये आमच्याकडे एक पार्लिमेंटरी बोर्ड असतं, या पार्लिमेंटरी बोर्डमधनं जोपर्यंत परवानगी मिळत नाही
तोपर्यंत मला एकट्याला किंवा नानाला हा निर्णय घेणं आम्हाला पक्षाची शिस्त आहे. आणि त्याच्यामुळे काल जेव्हा आम्ही वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी मला ही मुभा दिली की ठीक आहे, ह्यावेळेस तू उमेदवारी नाही केली तरी चालेल, याच्या पुढचा निर्णय जो आहे पक्ष संघटना हा पार्लिमेंटरी बोर्डमध्ये तिथे घेईल, मी माझ्याऐवजी नानाला उमेदवारी द्यावी अशी पक्षाला भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पक्ष याच्यावर निर्णय घेऊन एक दोन दिवसामध्ये जेव्हा केव्हा उमेदवारी याद्या जाहीर होतील त्यावेळेस पक्ष आम्हाला इथं उमेदवार देईल. हे काय मी सांगितलं म्हणून होतं असं नाही आहे, पण ह्या पक्षाची रचना आहे. पण हे सर्व करत असताना आता कुठंतरी हे आपल्याशी बोलण्याची ही वेळ याच्यासाठी आली. खरं तर हा निर्णय काय माझा एकट्याचा नसायला पाहिजे, आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा या प्रत्येक नेत्याकडनं असतात. मला पण ह्या गोष्टीची जाणीव आहे की हा निर्णय घेत असताना मी आपल्या सर्वांची चर्चा करायला पाहिजे होती, पण प्रत्येकाच्या ज्या इच्छा आहेत ह्या मला याची जाणीव आहे की मी जर ही आपल्या सर्वांची आमच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची आधी जर चर्चा केली असती तर त्यांनी मला ह्या निर्णयापर्यंत येऊ दिलं नसतं. आणि मग कुठं ना कुठं आपल्याला निर्णय हा घ्यावा लागतो. शेवटी आपल्याला ही विधानसभा मतदारसंघ हा जिंकणं हे आपलं सर्वप्रथम ध्येय. आमच्या नेत्याला हात वरती करणारे जास्तीत जास्त माणसं आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचे आहे, हा आमचा ध्येय आहे. वेळेस आपल्याला काही कधी कधी कटू निर्णय घ्यावे लागतात. मी सर्वप्रथम आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोन्ही तालुक्याच्या नेत्यांना मी विनंती करेल, त्यांची माफी मागेल की हा निर्णय घेत असताना मी सुरुवातीला त्यांच्याशी चर्चा केली नाही. पण त्याचबरोबर माझी त्यांच्यापासूनही अपेक्षा राहील की ते पण माझी भूमिका समजून घेतील. आत्तापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये जसं एक परिवार म्हणून आपला पक्ष काम केलेला आहे त्याच भूमिकेतनं आपण पुढे जाऊ, त्याच भूमिकेतनं येणाऱ्या विधानसभेमध्ये पण आपण विजय संपादन करू. खरं तर आता विरोधक कुठेतरी याच्यामध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न करतील की हे बाबा दोन्ही भावांचं आधीच ठरलेलं होतं आणि मग हे जनतेला कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. स्वाभाविक आहे, राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा सुरुवातीला काम करत असताना नानाची पण इच्छा होती, माझी पण इच्छा असताना आम्ही म्हटलं की शेवटी वातावरण कसं राहतं किंवा आपल्याला वरिष्ठ काय निर्णय देतात. पण शेवटी जेव्हा आता 1-2-3 आठवड्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये खाली घालमेल व्हायला लागली तेव्हा वरिष्ठांना आम्ही विनंती केली. सुरुवातीला 2-3 मला वरिष्ठांनी नकार दिला होता की उमेदवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला करावी लागेल, पण इथं कुटुंबाचा कलह, इथं खाली होणारे जे काही कलह आहेत यालाही कुठंतरी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला. मागचे जेवढे काही सर्वे झाले, पोलिसांचे रिपोर्ट असतील, आयबीचे रिपोर्ट असतील, त्याच्यामध्ये क्लिअर कट चित्र होतं की माझी उमेदवारी जरी झाली तरी त्याच्यामध्ये नक्कीच मताधिक्याने ही सीट निवडून येणार आहे. ही भाजपची A+ यादीमधली सीट आहे आणि पहिल्या यादीमध्ये येतं माझ्या नावाचं डिक्लेरेशन इथे होणार होतं. पण हा आमचा निर्णय याला कुठंतरी काल पक्षाने मान्यता दिली. थोडंसं आमच्या डॉक्टरांचा असेल, काही लोकांना काल तिथूनही फोन आला होता, पण हे एकदा थोडंसं जर फुटलं तर त्याचा एक मेसेज खाली मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचा मेसेज जायला नाही पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व बाबी प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडणं हे मला संयुक्तिक वाटलं आणि म्हणून अशा पद्धतीने हा विचार आणि अशा पद्धतीचा मागणी आम्ही पक्षनेतृत्वाकडे केलेली आहे. पक्षनेतृत्वाकडे नानाच्या नावाची मी जी शिफारस केलेली आहे पक्षनेतृत्व त्याची योग्य तो विचार करेल आणि उमेदवारी देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुढे चालून भविष्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र राहून काम करून हे इलेक्शन आपल्याला, मला तर खात्री आहे की महायुतीचा उमेदवार एवढ्या लोकसभेच्या मोठ्या विरोधात थोडा त्याग करत नाही किंवा खुर्ची सोडत नाहीये. लोक उलट 25-25 वर्ष चिटकून राहतात, तिकीट कसं मिळेल यासाठी नेहमी प्रयत्न करतात.
तुम्ही मनाचा एवढा मोठेपणा का दाखवताय आणि कशाचा? मला वाटतं आज 288 मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचे जेवढे इच्छुक असतील हे दाव्याने सांगू शकतो की एकटाच इच्छुक असा असेल की जो मागच्या 4-5 वेळा नेतृत्वाला भेटलेला आहे की मला उमेदवारी देऊ नका आणि उमेदवारी नानाला द्या. शेवटी मतदारसंघ हा जिंकणं खालची जो दूषितपणा आहे आमचा परिवार एक संघ ठेवणं आमचं राजकारण हे 40 वर्षाचं राजकारण बाबांच्या माध्यमातून जे होतं आपल्या सर्वांना माहिती असेल का नाही माहीत नाही, पण 1991 खासदारकीची बाबांची निवडणूक ही अशीच आमच्या घरात राजकारण झालं आणि बाबांच्या विरोधामध्ये स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार उभे राहिले आणि नातेवाईकांचे काय हाल होतात, कार्यकर्त्यांचे काय हाल होतात, काय संभ्रम होतात आणि याच्यानी घरं किती दुभंगले जातात. मी प्राधान्य आपल्या कुटुंबाला दिलं, मी प्राधान्य आपल्या पक्षाला दिलं, मी प्राधान्य ह्या मतदारसंघाच्या विकासाला दिलं. शेवटी नाना आमदार राहिला आणि मी आमदार राहिलो या मागच्या 10 वर्षामध्ये काही फरक राहिलेला नाही आणि त्याची यावेळेस इच्छा ही होती, स्वाभाविक आहे. मागच्या 2 वेळेस त्यांनी पण त्याग केलेला होता आणि त्याच्यामुळे आमच्या पुढचा प्रश्न हा पक्षांनी आम्हाला परवानगी देणं हा होता आणि त्याच्यामुळे ही पक्षाची परवानगी काल जेव्हा मिळाली तेव्हा आज आम्ही भूमिका स्पष्ट करतो आहे. म्हणजे कुटुंब एक संघ राहावं याचा दुरावा निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही ही भूमिका घेतली. विरोधकांचा हा जो डाव होता तो डाव कुठेतरी याच्यामधनं फसला पाहिजे. आम्हाला शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना एकीची ताकद ही राजकारणामध्ये टिकली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा अनेक कुटुंब दुभंगले जात आहेत तेव्हा मला वाटतं, मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की हे कुटुंब मी एक संघ ठेवू शकतो. विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 18,000 ते 20,000 जे मताधिक्य होतं या विधानसभेला हे मताधिक्य 50,000 जास्तच हे आपल्याला इथं मिळेल याची माझ्याही मनामध्ये खात्री आहे. आणि त्याचबरोबर आता मलाही या गोष्टीची आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल किंवा सर्व नेत्यांना या गोष्टीची मलाही खात्री द्यावीशी वाटते की मी जरी ह्या विधानसभेच्या रणांगणामध्ये जरी नसलो तरी मी दानवड देवळा विधानसभा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी त्याच पद्धतीने काम करत राहणार आहे. समाजामध्ये असेल, आपलं काम असेल, पक्षाचं काम असेल, मी आत्ताच्या विधानसभेमधनं बाजूला आहे. मी काही माझ्या दैनंदिन कामापासून किंवा पक्षाच्या कामापासून किंवा आपल्या मतदारसंघापासून बाजूला जात नाहीये. कारण 1-2 दिवसापासून मलाही काही फोन यायला लागले की दादा नाशिकमध्ये उमेदवारी करू नका, दादा इकडे करू नका. हे सगळे संभ्रम आणि ह्या सगळ्या वावड्यांना कुठेतरी पूर्वविराम मिळायला पाहिजे. मी आपला मतदारसंघ सोडून कुठेही जात नाहीये, पण या इलेक्शनमध्ये पक्षाकडे आम्ही मागणी केल्या असल्याप्रमाणे महायुतीचा जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या मागे आपल्या पक्षाची ताकद, माझी स्वतःची ताकद आपण भरभक्कमपणे उभी ठेवू आणि महायुतीचा उमेदवार 23 नोव्हेंबरला आपण विधानसभेमध्ये पाठवू एवढी आपल्या मार्फत मी सर्व जनतेला विनंती करत आहे. जे तुम्ही विचारलं की हा मनाचा मोठेपणा का दाखवतो, आम्ही ज्या नेत्याकडे बघून राजकारण घडतो आमचे सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ह्या राज्यामध्ये महायुतीची सत्ता यावी म्हणून 1 मिनिटामध्ये स्वतःचं मुख्यमंत्री पद त्यागलं. त्याच्यानंतर पक्षाने आदेश दिला म्हणून उपमुख्यमंत्री पद घेतलं. त्याच्यानंतरही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये सामील झाला तेव्हा स्वतःचं मुख्यमंत्री पद हे अर्ध मुख्यमंत्री पद घेतलं. जेव्हा आमचा सर्वोच्च नेता स्वतःचं मुख्यमंत्री पद त्यागू शकतो तर त्या नेत्यासाठी आमदारकी त्यागायला मला 1 मिनिटाचा 1 टक्क्याचाही विचार करण्याची गरज नाही. चांदूर देवळा विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेत आणि चांदूर देवळा मतदारसंघाचे आमदार आमचे बंधू डॉक्टर राहुल दौलत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून मतदारसंघामध्ये संभ्रम होता तो त्यांनी त्यांच्या
संभाषणामध्ये विशद केलेलं आहे. पण तुम्हाला एक निश्चय सांगतो, 10 वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये जे कामं झाली, ते दादा हे कायम चांदोळ तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष देत होते. मी त्या ठिकाणी देवळा त्या ठिकाणी लक्ष देत होतो, त्या ठिकाणी जनतेच्या समस्या सोडत होतो. त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा आपण विकास करू शकतो. मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे भारतीय जनता पार्टीकडे, दादांनी माझी त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. तर पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला, तर त्या ठिकाणी जर संधी मिळाली तर भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं राहुल दादा या ठिकाणी काम करत होते, त्याच पद्धतीनं चांदोळ तालुक्यामध्ये राहुल दादा काम बघतील, तिथल्या जनतेच्या समस्या सोडवतील. हे ऑफिस पण तेज असेल, कार्यालय पण तेज असेल, संपूर्णपणे या ठिकाणी जनतेची जी नाळ जोडलेली आहे दादांच्या माध्यमातून, भविष्यात सुद्धा त्याच पद्धतीनं या ठिकाणी कामकाज होईल. त्या ठिकाणी सर्व मी कार्यकर्त्यांना आश्वासित करतो, त्या पद्धतीने मी देवळामध्ये त्या ठिकाणी काम करू शकतो, ते फक्त दादांच्या माध्यमातून करू शकतो. आणि आमच्या दादांनी मागे एकदा सांगितलं होतं वाढत्या दिवशी, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि जेव्हा 2 आमदार एका ठिकाणी मिळाले, तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापर्यंत ज्या पद्धतीने आपण विकास करू शकलो, निश्चित येणाऱ्या 5 वर्षामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. साहेबांनी जो एका प्रकारे मनाचा मोठेपणा केलेला, याविषयी काय म्हणाल? निश्चितच ना, राजकारणापलीकडे कुटुंब परिवार असतो आणि त्या मध्यवर्तांनी हा निर्णय, कुटुंबाने आम्ही निर्णय घेतलेला आहे. वेगळा संदेश आहे महाराष्ट्र, या निमित्तानं महाराष्ट्राला एक नवीन संदेश जाईल की राजकारणामध्ये अनेक कुटुंब वेगवेगळे होत आहेत, पण नाशिक जिल्ह्यामध्ये तिथलं आहेर परिवार, आहेर कुटुंब, या सत्तेच्या पलीकडे पण एक विचारधारा असते, त्या विचारधारा धरून हा चालतोय आहेर परिवार, हा एक संदेश जाईल महाराष्ट्र.